सुस्वागत करा नगर परिषद नगर वाचनालय शारदीय व्याख्यानमाला वर्ष 92 पुष्प सातवे आजचे सातवे पुष्प कुंपण्याचा मान सातारा येथील श्री राजेंद्र मानसिंगराव घाडगे यांना लाभलेला आहे। आजचे प्रमुख अतिथी श्री राजेंद्र घाडगे व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार माननीय श्री श्रीनिवासजी पाटील, कराड नगर परिषदेचे माजी नगरसेवक माननीय श्री स्वरूप पाटील, इथं उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ सन्माननीय नागरिक आणि सर्व रसिक श्रोते हो, नगर परिषद नगर वाचनालयाच्या वतीनं आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। मी सन्माननीय माजी खासदार माननीय श्री श्रीनिवासजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा येतोची स्वागत आणि सत्कार करावा। श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मान आणि मानपत्र धन्यवाद सर। श्री सौरभ पटेल शुक्रा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा अनुभव परिचय करून द्यावा। नमस्कार। सर्वप्रथम आपल्या कराड नगरपालिका या नगर वाचनालयाने आयोजित केलेल्या 92 शारदीय व्याख्यानमालेच्या सातवी पुष्प कंपनीच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आपण सर्व श्रोत्यांबद्दल मी आपल्या सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमाच्या आपल्या अध्यक्षस्थानी असलेले आपले सर्वांचे एक लाभते व्यक्तिमत्व आपले मार्गदर्शक सातारा जिल्ह्याचे माजी खासदार श्री श्रीनिवासजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी सर्वप्रथम मी स्वागत करतो। आज हे सातवे पुष्प कंपन्याचा मान राजशासन पुरस्कार प्राप्त इतिहास लेखक श्री राजेंद्र मानसिंगराव घाडगे सातारा यांना लाभलेला आहे। श्री राजेंद्र घाडगे हे विकासनगर खेड सातारा येथील असून राजशासन पुरस्कार प्राप्त लेखक आहेत। त्यांनी महाराष्ट्राच्या विविध भागात 300 अधिक व्याख्यानं दिली आहेत। तसेच विविध संस्थांकडून अनेक पुरस्कार व मानपत्र करून त्यांना गौरवण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे त्याचप्रमाणे सातारा इतिहास संशोधक मंडळ सातारा या संस्थेचे आजीव सदस्य आहे। त्यांनी त्याचबरोबर स्वतः वक्ते आहेत, त्याचबरोबर एक अतिशय उत्कृष्ट असे लेखक सुद्धा आहे। राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिकथा या पुस्तकाच्या 2 आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत। तसेच या पुस्तकात महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार देखील या त्यांच्या पुस्तकाला प्राप्त झालेला आहे। राजनीतीज्ञ शहाजी महाराज संशोधनात्मक चरित्र या पुस्तकाच्या त्यांच्या 2 आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। राजर्षी शाहू महाराज विचार आणि नवदर्शन वैचारिक चरित्र त्यांच्या या लिखित प्रसिद्ध झालेलं आहे। प्रतिनिधीमनातलं हे वैचारिक लेख प्रसिद्ध आहे। त्याचबरोबर पाऊल न वाजवता हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे। प्रसंगिका हा वादरडिका संग्रह आहे। रंग मराठी हा कविता संग्रह सुद्धा त्यांच्या प्रसिद्ध झालेला आहे। राजर्षी शाहू छत्रपती महाराज या कवी पुस्तकाचे सहलेखक सदर पुस्तकावर आधारित इयत्ता 2 ते इयत्ता 11 पर्यंत विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू विचार आणि प्रचार नावाने शाहू छत्रपती फाउंडेशन कोल्हापूरतर्फे दरवर्षी परीक्षा आयोजित करण्यात येते। ते त्यामध्ये त्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे। दैनिक लोकमत, पुढारी, सकाळ, पुण्यनगरी, नवाकाळ, ऐक्य, तरुण भारत, दिव्य मराठी, सागर इत्यादी वृत्तपत्रे आणि विविध दिवाळी अंकांमधून त्यांच्या विविध विषयावरील कथा, कविता, लेख यांचं स्तंभलेखन प्रसिद्ध आहे। तसेच आकाशवाणी सातारच्या माध्यमातून कथा, कविता आणि कौटुंबिक श्रुतिकांचं सादरीकरण ते करत आहेत। हे अतिशय बहुवाचक व बहुलिखित असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर राजर्षी शाहू महाराजांच्या बद्दल आज व्याख्यान देण्यासाठी आपल्या उपस्थित आहे। मी आज या ठिकाणी तिथं बोलत असताना जसं वक्त्यांचा परिचय करून दिला, त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराजांचा आपल्या कराडावरती काय प्रभाव असू शकतो याबद्दल फक्त 2 मिनिटांमध्ये एक मला असलेला एक अनुभव सांगतो। की जो स्वर्गीय पिडीपाटील साहेबांशी लिहिले, स्वर्गीय पिडीपाटील साहेब जेव्हा शिक्षणासाठी परिस्थिती नव्हती, आई लहान मुलगी वाढली होती, वडील लहान मुली वाढली होती, पैशाची कमी होती, तेव्हा शिक्षणासाठी म्हणून जेव्हा वकिलीसाठी जात असताना 1938-40 दरम्यान ते जेव्हा कोल्हापूरला शिक्षणासाठी गेले तेव्हा राहण्यासाठी ते मराठा जोडीला नाही गेलं।
मला रंगवली हे राजेश्री शाहू महाराज निर्माण केलं होतं की जेणेकरून सर्वसाधारण कुटुंबातली बहुजन समाजातली मुलं शिकावी तिथं एकत्र यावं त्यांना राहण्या खाण्याचा कुठल्याही खर्चाची कोशिश करू नये. आणि त्यानंतर बीडी साहेबांनी त्यानंतर वकिली केली आणि तो युवक परमानंद दासाहेब पाटील हा युवक करायला येतो. त्यानंतर वकिलीची प्रॅक्टिस करतो. 1952 नगरपालिकेच्या निवडणुकीला उभं राहतो नगरसेवक होतो. त्यानंतर नगराला लक्ष म्हणतो. त्यावेळी मात्र त्यांनी असं ठरवलं होतं कुठेतरी की जी आपल्यावरती शाहू महाराजांचं जे आपल्यावरती संस्कार लागले त्यांना जे आपल्या शिक्षणामध्ये योगदान लागलं त्याच पद्धतीचं योगदान आपण करायचं नगराध्यक्ष असताना आपल्या पुढच्या पिढीला दाखवायला पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं नगरपालिकेच्या शाळा आपले खासदार साहेब स्वतः नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकल्या. थोडी नगरपालिकेच्या शाळा या चाळींमध्ये कधीतरी लडूबाईच्या चाळीसुद्धा शाळा भरायची. नगरपालिकेने स्वतःचे वास्तू नसायचे. अशावेळी मात्र पीडी साहेबांनी ह्या नगरपालिकेच्या शाळा स्वतःच्या जागेत असाव्यात, स्वतःच्या वास्तूमध्ये असाव्यात, त्यांना छोटंसं का असणार एक क्रीडांगण असावं की जेणेकरून ज्यामध्ये गोरगरीब समाजातील मुलं शिकणार आहेत आणि हे शिक्षणातून त्यांचं पुढचं भवितव्य उज्ज्वल होणार आहे या भावनेतून त्यांनी प्रत्येक नगरपालिकेची शाळा अतिशय अद्ययावत पद्धतीने आर्थिक पद्धतीने काही ठिकाणी मांडल्या. स्वतःची जागा आहे, स्वतःचं इमारत आहे, स्वतःचं मैदान आहे आणि हे जे आहे ना हे ह्या ऋणातून उदरणी होण्याचा कुठेतरी प्रयत्न सर्वे पीडी पाटील साहेबांनी केला. आणि हा असा प्रभाव की अशी कुठेतरी एक माध्यमातून छत्रपती शाहू महाराजांचा सुद्धा आपल्या कराडवरती कुठे प्रभाव मला दिसून येतो आहे. आणि एवढ्या अलौकिक व्यक्तिमत्वाचा वेध घेण्यासाठी म्हणून एक अतिशय आपल्याला उमदार आणि चांगले विद्यावाचस्पती असे व्यक्तिमत्व राजेंद्र माणसेकर घाटी या ठिकाणी लावलेले आहेत. मी तसं आपल्या सर्व श्रोत्यांना पुन्हा या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण तत्पूर्वी आपले मार्गदर्शक खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांना सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आज सुद्धा या कार्यक्रमासाठी या व्याख्यानासाठी शुभेच्छा द्याव्या. धन्यवाद. श्रोत्यो, आजचा व्याख्याता राजेंद्र आहे आणि ज्याच्यावर बोलायचं आहे तो राजर्षी आहे. छत्रपती आहे यात काय वादच नाही, पण अनेक छत्रपती राजर्षी म्हणून ज्यांना मानाचं स्थान मिळालं कारण ते वेगळे आहेत. ज्या काळामध्ये 6 पैसे ते 2 आणे मजुरी होती, मी पैशात बोलायचं तर 10 पैसे किंवा 20 पैसे, त्या काळामध्ये कोल्हापूर संस्थानामधला शिकण्यासारखे वय असलेला मुलगा जर शाळेत गेला नाही तर त्याच्या आई बाबाला 1 रुपया दंड होता दिवसा. आणि त्यामुळं आपल्या पालकांनी आपला मुलगा मनात नसताना सुद्धा शाळेत घातला आणि ती प्रजा तयार झाली. 1902 साली ज्यांनी आरक्षण दिलं त्याला आता किती 122 वर्ष झाली आणि आरक्षणाचे मुद्दे अजून आपल्यात सुटत नाहीत, उलटे तिढे बसत चाललेले आहेत. तर असा हा राजर्षी ज्यांचा जन्म हा कसबा बावड्यात झाला. आणखी एक गंमत अशी आहे, ते घाटगे होते, याने गाडगे आहेत. फक्त टठ डणन त्याच आपल्या जे म्हणतो मुळाक्षर त्यातले आहेत. मी मुद्दामून आलो ऐकायला कारण माझा आता जे सांगितलं मराठा बोर्डिंग, शाहू बोर्डिंग, विठ्ठल बोर्डिंग, जैन बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, ज्या काळामध्ये जातीपातीचा प्रचंड अशा भिंती उभ्या केल्या होत्या त्या काळात मुलं शिकली पाहिजे आणि समाजाला त्यांना शिकवू दिलं पाहिजे याकरता वेगवेगळी बोर्डिंग काढली. आणि विक्टोरिया बोर्डिंग जे काढलं तिथे सर्व जमातीची मुलं होती. म्हणजे ज्यांना प्रवेश मिळाले ना अशी ती विक्टोरिया बोर्डिंग होती. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तितकीच माती कपाळा लावून कर्मवीर भाऊराव आणणार 4 ऑक्टोबर 1919 आपल्या काल्यात आले आणि धंडीच्या बाहेर गेले. तिथून पुढची आपली ही प्रजा शिकली आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं उत्तर प्रदेशमध्ये जिल्हा आहे, महात्मा फुलेच्या नावाने जिल्हा आहे. आपणाला अशा एका थोर सत्पुरुषांचं राजेंद्र चरित्रात्मक माहिती सांगण्यासाठी राजेंद्र गाडगे आले त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आपण आम्हाला नव्या नव्या गोष्टी सांगाव्यात. एकच गोष्ट सांगतून थांबतो. आरक्षण देण्यापूर्वी मिर्जेनं मक्कम मता महाराजांचा आणि मिर्जेला रेल्वे स्टेशन असल्या कारणानं गावातलं स्टेशन झालं टांगे असायचे, एका विशिष्ट जमातीची टांगे असायची. आणि टांग्याची घोडी ही
एक 10-12 गोळाकार म्हणले ते आपल्या दिवाणाला आणि आपले दोन घोडे ठेवा म्हणले. तेव्हा पोतभर हरभरा वचलं मध्ये आणि टांग्याची घोडी सोडली. ती टांग्याची घोडी खात होती एवढ्या दोन महाराजांचे घोडे सोडले आणि महाराज दोन घोड्यांनी टांग्याची 10 घोडी पळवून लावली. आरक्षण ज्यांना असून सुद्धा लोक खाऊ देत नाहीत त्यांना जर आरक्षण तुम्ही दिलं नाही तर त्यांचं रक्षण कोणी करणार नाही. असं सामान्य रक्षण करणारा पुढची पिढी गाजवणारा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी मुलांनी मिलिटरी जावं याकरता पुण्याला श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी अकॅडमी काढलेली आहे आणि तिथे असलेला जो छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आहे तो करमरकर यांनी पुतळा तयार केलेला आहे. प्रत्यक्ष घोड्याच्या चाली घेऊन 5 फूट 2 इंचा म्हणून 1.5 फूट मनुष्य छत्रपती शिवाजी महाराजांचे कपडे घालून बसून तयार केलेला जो पुतळा आहे तो एकदा मुद्दा म्हणून तुम्ही पुण्याला गेलात ना तर चारी बजून तो पुतळा पहा. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळापासून ज्यांनी मधल्या काळामध्ये सामान्य माणसांसाठी आयुष्य वेचलं त्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांविषयी आदरणीय राजेंद्र सुभद्रा पुत्र राजेंद्र सुभद्रा मानसिंगराव गाडगे यांच्या पोटी आलेले राजेंद्र यांनी आम्हाला विदित करून उपकृत करावे अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र. मनीजी राजेंद्र गाडगे यांना त्यांच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज एक अलौकिक व्यक्तिमत्व या निमस्त विषयावरील विवेचनाला प्रारंभ करावा अशी विनंती करतो. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वच मान्यवर आहात तरीही या कार्यक्रमासाठी झटणारे कारण हा विचारांचा यज्ञ आहे ज्ञानाचा यज्ञ आहे तो गेली 92 वर्ष चालू आहे. 92 वर्ष आहे आणि म्हणून मला विशेष कौतुक वाटतं अभिमान वाटतो की एखादी व्याख्यान मला शतकाच्या उंबरठ्यावर येऊन थांबलेली आहे आणि तिचा हा आपला प्रतिसाद पाहून खरोखर मी ही स्वतःला धन्य समजतो. या निमित्तानं संयोजकांपैकी आणि जे काही उपस्थित आहेत मान्यवर त्यांचा मी उल्लेख करतो आवर्जून. आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब माझे खासदार सातारा जिल्हा हे आवर्जून या कार्यक्रमास उपस्थित राहिले हा माझा मोठा सन्मान समजतो. तसंच माझे मित्र माननीय सौरभ पाटील साहेब माझे नगरसेवक प्राध्यापक आत्माराम थोरात सर ग्रंथपाल श्री संजय शिंदे कवी सुहासी नामदार या शास्त्रीय व्याख्यानमालेचं सुंदर निवेदन करतात ते प्राध्यापक बी एस खोत सर राजू अपिने सर एम एच पाटील साहेब माजी अभियंता कराड नगर परिषद डॉक्टर महाअनिक बनकर कवी आणि लेखक आहेत. त्याचप्रमाणे एखादा मित्र असा असतो जसा श्रीकृष्ण अर्जुनाच्या पाठीशी सतत राहतो तसा एक माझा मित्र की सतत बघा किती निरपेक्ष भावनेनं आणि निस्वार्थ भावनेनं आपल्या मित्राचं कल्याण करणारे आणि चिंतणारे सुद्धा मित्र असतात. त्या मित्रांपैकी माझे एक मित्र श्री उदय हिंगणे साहेब की ज्यांच्यामुळे मी इथं आहे आज आणि त्यांची खूप वर्षांपासून इच्छा होती की या व्यासपीठावर मी यावं असे माझे मित्र आणि उपस्थित आपण श्रोते हो आपल्या सर्वांना नमस्कार. या व्यासपीठाचं वैशिष्ट्यच असं आहे की केवळ 92 वर्ष ही व्याख्यानमाला चालू नाही आहे तर सर्वात प्रथम म्हणजे हे व्यासपीठ उपलब्ध झालं ते ब्रिटिश काळात म्हणजे भारतसुद्धा स्वतंत्र झाला नव्हता आणि खऱ्या अर्थानं हे माझं मी सद्भाग्य समजतो की आज मी शाहू महाराजांवर बोलणार आहे पण तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी 2 यशवंतरावांना अभिवादन करणार आणि हे 2 यशवंतराव आहेत की जे केवळ महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या शैक्षणिक सांस्कृतिक औद्योगिक अशा क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर लौकिक वाढावा इतकं मोठं कार्य ज्यांनी केलेलं आहे ते 2 यशवंतराव आहेत. एक आहेत राजर्षी शाहू छत्रपती महाराज
कि ज्यांचं मूळ नाव यशवंतराव घाटगे होतं, यशवंतराव जयसिंगराव घाटगे, कागलच्या पातीचे जागीरदार जयसिंगराव घाटगेंचे हे सुपुत्र, आणि दुसरे यशवंतराव आहेत ते आपले या भूमिपुत्र इथले कराडचे, हे संस्कार पीठच आहे यशवंतराव चव्हाण साहेबांना। म्हणजे असं संस्कारपीठ महाराष्ट्राच्या अलीकडच्या 50 वर्षात पाहायला मिळालं नाही। आणि हा आदर्श, एक आदर्श व्यक्तिमत्व की ज्यांनी ह्या व्यासपीठावर ज्यांचा पदस्पर्श झालाय त्या व्यासपीठावर मला उभं राहण्याचं भाग्य मिळालं, हे केवढं माझं मी सद्भाग्य समजतो। आणि या मंचावरून मला बोलण्याची संधी आपण देत आहात, कराडकर नागरिक देत आहात, नगर परिषद आणि नगर वाचनालय देत आहे, याबद्दल मी आपणा संयोजकांचंही मनापासून कौतुक करतो, आभार मानतो। यशवंतराव चव्हाणांबद्दल सांगायचं झालं तर आपल्या सगळ्यांना कराडकरांना काही नवीन गोष्टी नाहीये, परंतु इतिहासाच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर एक लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र असू द्या, छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र असू द्या, ते खऱ्या अर्थानं पुढारण्याचं काम ज्यांनी पुढाकार करून पुढाकार घेऊन केलं ते यशवंतराव चव्हाण साहेब। वासी बेंद्रेंसारखा तपस्वी लेखक, तपस्वी इतिहास संशोधक, तुकाराम महाराजांचं चरित्र घेऊन यशवंतराव साहेबांच्याकडे जातो, यशवंतराव चव्हाण साहेबांच्याकडे जातो आर्थिक मदतीसाठी। ग्रंथ तयार झालेला आहे, फक्त प्रकाशनाला पैसे पाहिजेत आणि शासनानं महाराष्ट्र शासनानं मदत करावी म्हणून ते भेटतात साहेबांना, आणि त्यावेळी यशवंतराव चव्हाण साहेब त्यांना सांगतात ते सगळं बाजूला ठेवा। छत्रपतींचा, शिवछत्रपतींचा मुलगा संभाजी महाराज हा असा एवढा बक्कैदी कसा निघेल, शक्य आहे का? जे शिवाजी महाराजांनी सगळं राष्ट्र उभं केलं, राष्ट्र घडवलं, आणि संभाजी महाराज घडवू शकले नाहीत ते। तुम्ही संभाजी महाराजांवर संशोधन करा, ते कळवून सांगायला लागलेत वासी बेंद्रे, अहो हा माझा ग्रंथ तयार आहे, नुसतं फक्त मदत करा आणि एकदा प्रकाशित झाला की मी ह्या कामाला लागतो। नाही म्हटले, तुम्हाला त्याच्यासाठी मदत नंतर मिळेल, तुम्ही मला वचन द्या, पण नंतर विसरलात तर मला तेवढंच काम नाही, तुम्ही हा ग्रंथ पहिला पूर्ण करा। आणि संभाजी महाराज, खरे संभाजी महाराज जे पुढे आले आणि शिवछत्रपतींचं असल चित्र जे पुढे आलं ते वासी बेंद्र्यांमुळे आलं, आणि वासी बेंद्र्यांच्या पाठीमाग हा सत्पुरुष उभा होता ते यशवंतराव चव्हाण, हे महत्त्वाचं। त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या कर्मभूमीमध्ये, जन्मभूमीमध्ये मी आपल्या पुढं उभा आहे राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्याविषयी बोलण्यासाठी। आता राजर्षी शाहू छत्रपती महाराज एक अलौकिक व्यक्तिमत्व असा मी विषय दिला, त्यांची राजकीय धोरणं असतील, औद्योगिक असतील, शैक्षणिक असतील, सामाजिक असतील, कृषीविषयक असतील, जर धोरणं घेतली, कायदे घेतले तर तुम्हाला सांगतो, खरं सांगतो 25 व्याख्यानं होती किमान, परंतु मी कुठलीही धोरणाविषयी बोलणार नाही, मी एक अलौकिक व्यक्तिमत्व का, तर ह्या व्यक्तिमत्वाचे पैलू लोकांना कळले पाहिजेत, कारण त्यांची बदनामी इतकी झाली 100 वर्षामध्ये, किंबहुना आजही होते, आजही होते। अगदी 2 महिन्यापूर्वी मला सातारा जिल्ह्यातच एका गावी व्याख्यानासाठी याल का म्हणून विचारलं, म्हटलं मी येतो, आणि मी चौकशी केली फक्त संस्थेची, कोण पदाधिकारी आहेत, कोण किती आहेत, काय आहेत, कसे आहेत, प्रेक्षक वर्ग कसा आहे वगैरे, आणि त्यांचा काही परत फोन येईना। मग मी फोन केला, मी म्हटलं मला तारीख ठरवायला एक संधी द्या, तर तुमचं मग मी कॅन्सल समजतो, रद्द झाला समजतो। वाईट वाटतं सांगायला, शिक्षक सुद्धा आत्ताचे कसे शिकवतात आणि काय शिकतात बघा। त्या म्हणाल्या आमच्या मुख्याध्यापिका आणि आमच्या शिक्षिका काय म्हणाल्या, तर शाहू महाराज कोल्हापूरचे माहिती आहे आम्हाला काय उद्योग केले, अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, 2 महिन्यापूर्वीची लक्षात घ्या, माझ्याच कंपनीमध्ये अत्यंत म्हणजे स्केल 5 लेवलचा माणूस जो विभागीय प्रमुख आहे, क्षेत्रीय प्रबंधक लेवलचा माणूस, सहज बोलता बोलता केबिन मध्ये मी बसलेलो होतो आणि आला बघा तो शाहू छत्रपती आला। आता साहेबच आहेत म्हणून मला काय बोलता येणार, एकदा झालं, दोनदा झालं, एकदा आम्ही असंच फिरायला गेलो होतो, एका ठिकाणी मुक्काम पडला, सकाळी उठून लवकर दुसऱ्या ठिकाणी जायचंय, एक जण उठलाच नाही, हो बघा शाहू छत्रपती अजून झोपलाय, व्हॉट इज दिस नॉनसेन्स, मला राहावलं नाही, तुम्ही माझा सीआर खराब करा नाही तर काय करा, तुम्हाला शाहू महाराज समजले नसतील तर तुमच्या शिक्षणाचा या पदाचा काही उपयोग नाही। आणि मी त्यांना बाजूला भेटलं, साहेब म्हटलं जरा बाजूला ये, मला तुमच्याशी बोलायचं, आणि मी त्यांना बोललो मेहरबानी करून हे असं वाक्य वापरू नका,
आणि कोल्हापूर जिल्ह्यात तुम्ही कोल्हापुरातले आहात आणि तुम्ही असं सांगता तो शाहू महाराज लगून गेला. शाहू महाराज काय म्हणलं 10 वाजता उठत होते का 12 वाजता ऑफिसला जात होते का? शाहू महाराज 4:30 उठून त्या प्राया चिखलीवर स्नानासाठी जात होते. शाहू महाराज पहिल्यांदा उठून तालमीत जात होते. अंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा शिव छत्रपतींच्या मंदिरासमोर जाऊन त्यांना वंदन करत होते आणि मग दिवसभराची कामं करायला सुरुवात करत होते. कार्यालयात कोण किती लवकर येते हे शाहू महाराज सगळ्यांच्या अगोदर जाऊन बघत होते. अशा शाहू महाराजांची बदनामी आजही 100 वर्षानंतर आपली लोक करत असतील तर किती दुर्दैवाची गोष्ट आहे लक्षात. आणि मी एका विमा कंपनीतला अधिकारी खर तर इतिहासावर घ्यावं किती बोलावं किती ह्याच्यावर सुद्धा मर्यादा येतात, परंतु मी हटलो नाही मग आणि मी शाहू चरित्रावर 2 पुस्तकं लिहिली. डॉक्टर जयसिंगराव पवार साहेबांची त्याला प्रस्तावना ही लाभली आणि त्यांच्यामुळेच मी इतिहासाकडे वळलो. त्याने खांद्यावर हात ठेवून सांगितलं, राजेंद्र तुमच्याकडे प्रतिभा आहे, बोलण्याची आहे, लिहिण्याची आहे, तुम्ही शाहू चरित्रातलं वळा. आणि असे शाहू महाराज हे अलौकिक व्यक्तिमत्व. आता राजर्षी शाहू छत्रपती महाराज, आता छत्रपती हा शब्द मी लिहिला नव्हता, माझ्या पुस्तकावर सुद्धा नाही. राजर्षी शाहू महाराज, मला संयोजकांपैकी एकाचा फोन आला, सन्माननीय साहेबांनी सांगितलं तुम्ही छत्रपती नाव टाकलंच नाही. मी म्हटलं काय फरक पडत असं कसं म्हणा, छत्रपती लिहिलं पाहिजे. म्हटलं कोल्हापूरचा इतिहास पाहिला तर शाहू छत्रपती हे दत्तक विधानानंतर त्यांना आडनाव मिळालं छत्रपती. बिरुदावली आहेच पण त्याही पेक्षा राजर्षी ही बिरुदावली आहे ही सगळ्यात मोठी लक्षात. आणि राजर्षी ही बिरुदावली राजेंद्र घाडगे म्हणतो म्हणून मोठी नाही, जी कराडकरांनी दिली असती त्याला वेगळेपण आलं नसतं, त्याला महत्व प्राप्त झालं नसतं. त्याला कोणी कोल्हापुरावाल्यांनी दिली असती त्याला वेगळी उंची प्राप्त झाली नसती. दिली कोणी ही 21 एप्रिल 1919 रोजी कानपूरमध्ये कुर्मी परिषदेतल्या सामान्य लोकांनी दिलेले. लक्षात ठेवा, कुर्मी ह्या शब्दातच सामान्यत्व आहे. कुर्मी म्हणजे कुणबीच, आपल्याला शेतकरी, शेती करणाऱ्या हिंदुस्थानातल्या सगळ्या कुर्मी लोकांची परिषद 3 दिवस होती 1920-21 एप्रिल. आणि शाहू महाराजांना त्यांनी अध्यक्ष म्हणून बोलवलेले होते. त्यांना पुरस्कार वगैरे देणारे किंवा हा किताब देणारे काही सांगितलं नव्हतं. लौकिक अर्थानं का सांगायचं अलौकिक व्यक्तिमत्व, लक्षात घ्या शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूरून पुण्याला जायला बैलगाडीनं 8 दिवस लागत होते. वर्तमानपत्र पाक्षिक असायची, जी वर्तमानपत्र पुण्या मुंबईतून येत होती 15-15 दिवसांनी वर्तमानपत्र आपल्या भागात येत होते. आणि अशा काळामध्ये प्रसार माध्यम नाही, वर्तमानपत्र आहेत ते पुण्या मुंबईची शाहू महाराजांवर भरघोस टीका टिप्पणी करणारी आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये शाहू महाराजांचं कार्य केवळ कानपूर किंवा केवळ हिंदुस्थान भर नव्हे तर जगभरात त्या काळात सुद्धा पोहोचलेल्या. आणि म्हणून त्या कुर्मी परिषदेमध्ये शाहू महाराजांना राजर्षी हा किताब देण्याचं घोषित करण्यात आलं 20 तारखेला आणि 21 तारखेला त्यांना राजर्षी हा किताब देण्यात आला. राजर्षी हा किताब प्राप्त करणारे शाहू महाराज 5000 वर्षाच्या इतिहासामध्ये एकमेव राजा आहे. राजा, पण राजा कसा असावा? ऋषितुल्य राजा असावा, तो विद्वान असावा, ज्ञानी असावा, गुणी असावा, चारित्र्य संपन्न असावा. लक्षात घ्या माझा शब्द, चारित्र्य संपन्न म्हणतोय, नैतिकता नीतिमत्ता जपणारा राजा कसा असावा? स्वतःचा सिंहासनाची पर्वा न करता, सत्याची पर्वा न करता आपल्या सैनिकाची आणि आपल्या रयतीची काळजी घेणारा राजा असावा. असे 2 छत्रपती झाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर राजर्षी शाहू छत्रपती महाराज. राजर्षी हा किताब महाभारत आणि रामायण काळात फक्त आपले विश्वामित्र आणि सीतामाईचे वडील जनक राजा ह्या दोघांनाच प्राप्त झाले. त्याच्यानंतर हा किताब प्राप्त करणारे शाहू महाराज एकमेव आहेत. लक्षात घ्या, ह्या किताबाचं एवढं मोठं महत्व आहे. आणि असा हा राजा, हा लौकिक केवळ कानपूरमध्ये का हिंदुस्थानमध्ये गेलेला आहे का? राज्य कोणाचं आहे? इंग्रजांचं आहे. इंग्रज जगू देतात का? कुठली संस्थानं त्यांनी ठेवली होती सांगा? सतत शाहू महाराज सुद्धा म्हणायचे की माझ्या संस्थानावर माझ्या सत्तेवर इंग्रजांची टांगती तलवार आहे, कधी बरखास्त करतील सांगता येत नाही. म्हणली का तो खाली? आधीच्या 75 वर्षांचा छत्रपतींचा इतिहास पाहिला, ते इंग्रज अधिकारी म्हणायचे आम्ही तिथं कोल्हापूरला भेटायला गेलो तर छत्रपतींनी आम्हाला स्वागत करायला यावा. ही इतकी छत्रपतींची गणना कमी केली जात होती, महत्व कमी केलं जात. आणि अशा इंग्रजांच्या विरुद्ध न बघता
लक्षात घ्या, मोडायचं नाहीये, वाकवायचं आहे. यश साध्य करायचं आहे तर इथं मोडून आणि झगडून उपयोग नाही. जसं महात्मा गांधींनी अहिंसेचं तत्व वापरलं तसं शाहू महाराजांनी. मवाळ म्हणता येत नाही याला, त्यांनी काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्यांच्यावर जे जे आरोप आले त्यावेळेला त्यांनी खडसावलेला आहे इंग्रजांना, लक्षात घ्या. पण फायदा काय करून घ्यायचा आहे तर संस्थानातलाच नव्हे तर या देशातला नागरिक शिकला पाहिजे आणि देशाची स्वराज्य पाहिजे. हो स्वराज्य पाहिजे, पण स्वराज्य चालवणारी माणसं नकोत का? शाहू महाराज म्हणायचे तिसरी शिकू द्या, त्याला लिहिता आलं वाचता आलं तर त्याला सत्ता सांभाळता येईल. आणि त्याने करून दाखवलंय. शाहू महाराज बोलके पुढारी नव्हते, बोलके नेते नव्हते. आपण समाज सुधारक त्या काळातले घेतले, पण महात्मा फुले, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्यानंतर शाहू महाराज, शाहू महाराजांच्या अनुयायी म्हणून ज्यांचं आपण अभिमानानं नाव घेतो तर कर्मवीर भाऊराव पाटील, हे करते नेते आहेत सगळे. बोलणारे भरपूर होते आणि बोलणारे फक्त स्वतःच्या समाजापुरतं बोलणारे होते, ते समाजापुरतं सुद्धा करत नव्हते. करते नेते पाहिजे होते, करते नेते होते. सामाजिक कसं असते परिवर्तन करायचं म्हटलं, सामाजिक परिवर्तन करण्यापूर्वी मानसिक आणि अंतःकरणाचं हृदयाचं परिवर्तन करायला लागतं. एक माणूस म्हणून माणसाला जगवायचं असेल तर शाहू महाराजांनी माणसांच्या हृदयाचं परिवर्तन केलं. कुठल्या माणसांच्या हृदयाचं परिवर्तन केलं? अहो ज्याला लिहिता येत नाही, ज्याला बोलता येत नाही, ज्याला स्वतःचं पूर्ण नाव सांगता येत नाही, आडनाव माहिती नाही, अशा लोकांचं परिवर्तन करायचं साधी गोष्ट नाही, सामान्य गोष्ट. अशा गोष्टी शाहू महाराजांनी घडवून आणल्या आणि सगळ्या क्षेत्रात त्यांनी काम केलं. स्वतः अस्पृश्यता निवारणाचं कितीतरी आगडून चालले होतात देशभरामध्ये. महात्मा गांधींनी सुद्धा तो प्रयोग करून पाहिला. आणि मी हे लौकिकत्व का सांगतोय तर महात्मा गांधींनी शाहू महाराजांविषयी उद्गार काढताना म्हटलेलं आहे की खऱ्या अर्थाने सत्यशोधक समाजाच्या तत्वांची पायाभरणी करून अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट कुणी केली असेल, लक्षात घ्या माझं वाक्य, अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट कुणी केली असेल तर ती छत्रपती शाहू महाराजांनी केली. एवढंच नाही तर खऱ्या अर्थाने शाहू महाराजांनी स्वराज्याचा पाया घातला हे महात्मा गांधींचे उद्गार आहेत. हेच महात्मा गांधी पाचगणीला आले होते, तिथेही त्यांच्यावर हल्ला झाला होता. ते पाचगणीला आल्याचं कळलं तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांना. भाऊराव पाटलांनी त्यांना सांगितलं माझ्या वसतिगृहाचं उद्घाटन करायला. उद्घाटन म्हणजे वसतिगृह चालूच झालं होतं, पण बघायला या, तुम्ही आलात की उद्घाटन झालं, आणखीन विद्यार्थी वाढतील. महात्मा गांधींचे कान भरणारे भरपूर होते. ते भाऊराव असं बघतात, भाऊराव तसं बघतात, भाऊराव ह्या समाजाचं असं करतात, त्या समाजाचं करतात. महात्मा गांधी काय असं काही सामान्य माणूस नाही हो, कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही ऐकायचं त्यांना कळत होत. अगदी महाबळेश्वरहून निघाले 50-53 किलोमीटरच्या अंतरात सुद्धा 5-10 वेळा त्यांच्या गाड्या अडवल्या. कशाला जात आहे साताऱ्या, कशाला जात आहे साताऱ्या? शेवटी महात्मा गांधींनी खडसावलं अडवण्यात आलं आणि महात्मा गांधी आले. सोमवार पेठेत शाहू कर्मवीर भावाने वसतिगृह सुरू केलेलं होतं. सगळ्या जातीची मुलं, सुरुवातीला शाहू महाराजांनी हा प्रयोग केला होता परंतु तो सक्सेस झाला नव्हता, लक्षात घ्या. तो कर्मवीर भाऊरावांनी साताऱ्यात प्रयोग यशस्वी करून दाखवला. सगळ्या जाती धर्माची मुलं, जाती धर्माची सुद्धा म्हणतोय मी, मुस्लिम जैन धर्माची सुद्धा म्हणतो, अशा मुलांचं वसतिगृह त्यांनी सुरू केलेलं होतं. आणि त्याचं उद्घाटन करताना महात्मा गांधींनी सहज वरती बघितलं, शाहू छत्रपती वसतिगृह. त्यांनी लगेच विचारलं, भाऊराव शाहू छत्रपतींचं नाव दिलं, किती पैसे दिले तुम्हाला महाराज? भाऊ, भाऊराव पाटील हसत हसत म्हणाले, शाहू महाराजांनी मला पैसे दिले नाही, शाहू महाराजांनी मला शरीर, सुदृढ शरीर दिले आणि मोठं मन दिले. ज्याचं मन मोठं असतं, ज्याचं शरीर सुदृढ असतं आणि ज्याच्याकडे उच्च ध्येय असतं, ते ध्येय गाठण्यासाठी मन, मनगट आणि मेंदू कणखर लागतो, तो शाहू महाराजांकडे मला मिळाला. आणि मग महात्मा गांधींचं सुद्धा परिवर्तन ज्या विचारानं झालंय शाहू महाराजांच्याकडे बघण्याचं, लक्षात घ्या. नंतर मग शाहू महाराजांच्या विषयी मी मगाशी म्हणालो तसं महात्मा गांधींनी उद्गार काढले. ज्यांनी शाहू महाराजांना प्रत्यक्ष पाहिलं, प्रत्यक्ष शाहू महाराजांबरोबर कार्य केलं, शेकडो मंडळी होती अशी, पण लिहिणारे फार कमी होते. भाई माधवराव बागल म्हणून
एक सद्ग्रस्त होते त्यांचे वडील शाहू महाराजांच्या बरोबर असायचे आणि भाई माधवराव पाटील हे थोडंसं किशोर वयाचे किंवा पूर्व वयाचे असते ते स्वतः लिहिले त्या माधवराव पाटलांनी पहिल्यांदा मराठीमध्ये शाहू महाराजांच्या आठवणी म्हणून पहिलं पुस्तक लिहिलं त्याच्या अगोदर लठ्ठे नावाचे प्राध्यापक लठ्ठे नावाचे सद्ग्रस्त होते ते जैन बोर्डिंगचे रेक्टर होते ज्यांनी कर्मवीरांना बंदी केली होती वसतिगृहात यायला परिवर्तन कसं झालंय बघा लक्षात घ्या बंदी का केली तर मातंग समाजाच्या वसतिगृहाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला भाऊराव गेलेत म्हणून विद्यार्थी दशे आता ते कार्यक्रम झालाय तिकडे कोपऱ्यात मंडप भाऊराव इथे उभे आहेत 100-150 फुटाचा अंतर आहे पण लठ्ठे कट्टर जैन समाजाचे ते म्हणाले आपल्याला चालत नाही तू आंघोळ कर आणि मग वसतिगृहात भाऊराव म्हणाले मी काही केलेलं नाही माणसात गेलोय माणसात नाही मला तुम्ही अशी शिक्षा करू नका अजिबात नाही प्रवेश तुला नंतर भाऊरावाने उडी मारली आत गेले आंघोळ न करता जेवले आणि बाहेर आले ही गोष्ट कळल्यानंतर लठ्ठ्यांनी त्याला बाहेर काढलं काय यांचं हे लठ्ठे नंतर शाहू महाराजांचं पहिलं इंग्रजीतलं चरित्र लिहितात ज्याच्या ज्या इंग्रजी चरित्राचा उल्लेख त्या काळात 1924 साली टाइम्स ऑफ इंडिया पुढं केशवराव ठाकरे केसी ठाकरे बाळ ठाकरेंचे वडील अत्यंत बाणेदार व्यक्ती म्हणून कुणालाही कुणाचाही मुलायचा ठेवणार नाही पण शाहू महाराजांच्या बैठकीत कायम असणार कायम भेटणार शाहू महाराज त्यांना विचारायचे काय करतो तू काय चाललंय तुझं कोदंड म्हणायचे त्याला असंच एकदा भेटायला आले अरे कोदंड काय करतोस म्हणाले तो म्हणाला भिक्षुकशाही मंडळ लिहितो शाहू महाराज म्हणाले अरे वा पण तू इगर्सालो वाचलास का पाश्चात्य देशातल्या विद्वानांचं तू स्वावेर वाचलास का अरे हे जर वाचले नाही तर तुझं पुस्तकाला काय अर्थ राहणार नाही लक्षात घ्या हे केसी ठाकरेंनी आठवणी केली केसी ठाकरे पुढे म्हणतात शाहू महाराजांच्या अलौकिक बुद्धिमत्तेचा मला साक्षात्कार झाला आणि मी चाट पडलो याचं कारण असं की शाहू महाराजांनी केवळ पुस्तकांची नावं सांगितली नाहीत लेखकांची नावं सांगितली नाहीत तर त्या इंग्रजी ग्रंथातल्या परिच्छेदच्या परिच्छेद मला पाठ म्हणून दाखवले आणि मी चाट पडलो ज्यांना शाहूराजांचा बाह्यरंग पाहून शाहूराजांचं व्यक्तिमत्व कळत नव्हतं ते मी अंतरंग पाहिल्यानंतर शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व म्हणून कळलं मला प्रश्न पडायचा भेट झाली त्यांना परिषदेचं अध्यक्ष केलं सगळं झालं मुखनायकाला पैसे दिले परदेशात जायला पैसे दिले परत मी विचार करायला लागलो ही भेट तरी कशी झाली दोन ह्या महानायकांची भेट तरी कशी झाली असावी आणि मग ते सर्च करत असताना लक्षात आलं लठ्ठ्यांच्याच पुस्तकात लक्षात आलं की शाहू महाराजांना एक वर्तमानपत्र वाचायची कायम सवय होती भले त्यांच्यावर टीका होत्या टीका म्हणजे झाल शब्दात असायची वाचणाऱ्याला गोबडी वाळायची इतक्या झाल शब्दात असायचे पण ते मुद्दाम वाचायला लावायचे वाचना वाचायला लावायचं कारकुनाला वाचायला लावण्याचा माझा उद्देश हा होता शाहू महाराज तर विद्वानच होते इंग्रजी प्रभुत्वच होतं त्यांचं मराठी इंग्रजीवर पण वाचणाऱ्याला वाचायला येते का नाही हे कळलं पाहिजे चार पाच हे सगळ्यांना कळलं पाहिजे तर हे माझ्याविषयी बाहेर काहीतरी चांगलं बोलते हा एक आणि त्यामुळे शाहू महाराज म्हणायचे मला सकाळी तालमीत आल्यावर अंग रुजून घ्यायची एक सवय आहे आणि ह्या वर्तमानपत्रातल्या शिव्या खायची एक सवय त्याशिवाय माझा दिवसच चांगला झाला आणि मग विचार करा टीका टिप्पणी आपल्याला कोणतरी काय तरी म्हणलं की आपण तरी मग त्याच्या नादाला लागायला हे करून जाऊ आपल्याला सहज होत नाही आणि ह्या रोजच्या वर्तमानपत्र तू झाल भाषेमध्ये अहो त्यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले विचार करा काय सगळ्यात सर तुम्हाला सांगतो मला एक जपानचा ग्रस्त भेटला आणि मी पंजाबला गेलो होतो त्यावेळी एक पंजाबी भेटला तो पंजाबी ग्रस्त रेल्वेत मला बोलत होता तो मला शिवाजी महाराज कळलेच नाही मला वाईट वाटलं सुदैवानं माझा थोडाफार अभ्यास होता म्हणून मी त्याला लेक्चर देत बसलो अमृतसरला जाईपर्यंत दिल्लीपासून मग त्यानं माझा हात जोडला तसाच एक जापनीज भेटला मी गुड मॉर्निंग म्हणून RCFला मी एका कंपनीत प्रोजेक्ट कंपनीच्या ह्याच्यात इरेक्शन डिपार्टमेंटला काम करत होतो आणि त्यावेळेला ते तज्ज्ञ आले होते जापनीज काम करायसाठी मग ते आम्ही गुड मॉर्निंग म्हणायचं आम्हाला काय म्हणलं ह्याला इंग्रजीत बोलल्याशिवाय कळणार नाही तू बोलायचं नाही गुड मॉर्निंग म्हणजे काहीतरी मोशू मोशू ओशू ओशू काय करायचं तर आम्हाला काय कळायचं शेवटी एक दुभाषी आणला त्याच्याबरोबर एक दुभाषी होतं त्याला म्हटलं आम्ही गुड मॉर्निंग म्हणतो हे सर गुड मॉर्निंग म्हणतच नाही म्हणजे आमचं काय चुकतंय का मग त्यांनी त्याला विचारलं ते म्हणले हो चुकतंय म्हणजे काय चुकतंय
तुम्ही म्हणले देशद्रोह करत आहे. बघा शब्द एका इंजिनियरचा, जापानीज इंजिनियरचा शब्द, म्हणजे देशद्रोह करतोय. म्हणजे हो मग म्हणजे काय झालं? अहो ज्या इंग्रजांनी 150 वर्ष तुमच्यावर राज्य केले ते इंग्रजी कशाला पाजळताय? तुमची तुम्हाला भाषा नाही का? तुम्ही म्हणा ना शुभ सुप्रभात शुभ सकाळ काय तुमच्या भाषेत असेल ते मी त्याचा अर्थ जाणून घेईन. ह्या माझ्या दुभाषाकडनं काय म्हणाले ते गुणवाणी कशाला बोलतो? आणि सगळ्या देशद्रोही का म्हणायचं? इंग्रजांची बाजू तुम्हीच घे. जालियनवाला बाग हत्याकांड असू द्या, आणखीन कुठलाही गोळीबार असू द्या, त्या इंग्रजांच्या सैनिकात कोण होतं? भारतीय सैनिक त्यांच्याबरोबर. गोळ्या कुणी झाडल्या? असा देशप्रेमी असतो का? तोंडात मारल्यासारखं झालं, काय बोलणार त्या माणसाबरोबर? मी म्हटलं सॉरी, खरं आहे त्यांचं, पण आता हे इतिहास असाच घडलेला आहे हे मान्य. इतकं मोठं परिवर्तन नाही होणार असं मला वाटतं. होते ना शाहू महाराजांनी याचं उदाहरण दिले. जातीपातीचं निर्मूलन करायचं असेल तर शाहू महाराजांनी जपानच्या लोकांचा सामुराई जातीच्या उल्लेख करून सांगितलं एका भाषणामध्ये की तुम्ही सामुराई लोकांकडून बोध घ्या. सामुराई लोकांनी एकच, जसं आपण क्षत्रिय सगळेच क्षत्रिय, ब्राह्मण म्हणूया सगळेच ब्राह्मण, ओबीसी किंवा आपण म्हणतो इतर मागासवर्ग, इतर मागासवर्ग काहीतरी स्वतःला सगळं एकच म्हणा. आणि सामुराय सरकार एक समूह रयतेनं करावा असं शाहू महाराजांनी आवाहन केलेलं आहे तर देशाची प्रगती आहे. लक्षात ठेवा, शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी आणि देशात देश अधोगतीकडे चाललेला आहे, प्रगतीकडे नाही आहे. आता 10 वर्ष तर झाली, 2010 पासून तर समाजामध्ये फूट पाडण्याचं अत्यंत दुर्दैवानं काम झालेलं आहे. जे फुले शाहू आंबेडकर ह्या चळवळी सुद्धा फुटल्या तुटल्या, दुर्दैव आहे, फार वाईट वाटत. विचारधारा होती, इथं जात वगैरे काही धर्म काढायची नाही गरज नाही. आज मी जी जयसिंगराव पवार सरांबरोबर पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक सरांनी मगाशी सांगितलं ओळख करून देताना दुसरी पासून 11वीच्या मुलांपर्यंत शिकवतात. कुणी घेतलं सर ते पुस्तक? ते फाउंडेशन जे आहेत ते फाउंडेशनचे पदाधिकारी जावेद मुल्ला, मुस्लिम अधिकारी मुस्लिम कार्यकर्ता, जॉर्ज क्रूज ख्रिश्चन कार्यकर्ता, कांबळे धैर्यशील पाटील हिंदू बौद्ध, अशा माणसांनी शाहू चरित्र हे शिकवण्यासाठी घेतलेलं आहे. आज 15,000 विद्यार्थ्यांनी त्या परीक्षा दिल्या आणि ही सोपी नाही गोष्ट. जिथपर्यंत शाळा पोहोचत नाही, शिक्षक पोहोचत नाहीत, अशा ठिकाणी 8-8 किलोमीटर जाऊन ही माणसं शाहू महाराजांच्या परीक्षेला बसवा म्हणून सांगतात. हे परिवर्तन आहे, हे शाहूकार. हा विचार आजच्या सुद्धा पिढीला, केवळ तरुण पिढीला नाही, मला बाकीच्या विषयांवर बोलायचं नाही, परंतु सगळ्यांनी आदर्श घेण्याचा सगळ्यात. आणि एकजूट नसेल तुमच्या आमच्या तर देशाची प्रगती होणार नाही. त्यामुळे जात आणि धर्म भेद विसरा, विसरलाच पाहिजे. तो विसरल्याशिवाय देशाची प्रगती नाही. आता बाबासाहेबांच्या विषयाकडे मी गेलो होतो तर हे वर्तमानपत्र वाचता वाचता त्या कारकुनानं वाचली बातमी, अस्पृश्य जातीतला एक तरुण युरोपातून अमेरिकेतून शिकून उच्च शिक्षण घेऊन भारतात परतला. परत वाच कारण ती बातमी परत वाच. अस्पृश्य जातीचा एक तरुण विद्वान तरुण मोठी उच्च पदाची शिक्षण डिग्री पदवी घेऊन मुंबईत परतला, भारतात परतला. शाहू महाराजांना नाव काय त्याचं वाचायला लागला? भीमराव रामजी आंबेडकर. कुठं राहतो तो? लिहिलंय काय बघ. जी नाही, मुंबईत असावा असं दिसतंय. म्हणजे मुंबईत परतला म्हणतात, म्हणजे मुंबईत असावा. शाहू महाराजांनी तातडीनं दत्तोबा दळवी, दत्तोबा पवार आपले काही कार्यकर्ते होते. दत्तोबा दळवी तर चित्र काढत होता मुंबईमध्ये, तो कलाकारच होता. आणि दत्तोबा पवार होता फक्त तिसरी शिकलेला. आरक्षण म्हणजे काय? फक्त पात्रता पाहिजे, शैक्षणिक पात्रता, असं शाहू महाराजांनी म्हटलेलंच नाही. शाहू महाराज एका ठिकाणी म्हणतात शिक्षण हे साधन आहे, साध्य नाही. लक्षात घ्या, तुम्हाला लिहायला वाचा. त्यांनी सनदा दिल्या न शिकलेल्या अस्पृश्य जातीतल्या विद्वान मुलांना. विद्वान का म्हणायचं? त्याला कळते न्याय कुणाला द्यायचा, अन्याय कुणावर होतोय. आज आपले कितीतरी विद्वान झाले हो पुरुष, स्त्रिया
सगळ्या समाजात अन्याय लावायचा पुढते फक्त न्याय मिळतोय. किती काळ प्रकरण पेंडिंग राहतात दुर्दैवाची गोष्ट. आणि म्हणून शाहू महाराजांनी सांगितलं होतं पदवी त्याला सनद देणं हे माझं कर्तव्य आहे, कारण त्याचा वाचता येतं घेता येतं त्याला न्याय आणि अन्याय ह्याचा फरक कळतो. तो किती शिकला हे महत्वाचं आहे. शाहू महाराज पुढे सांगतात अरे मी त्याला सनद दिली, तुला कुठं सांगतोय तू त्याच्याकडे केस घेऊन जा म्हणून. तो त्याच्या कौशल्यावर केसेस मिळेल. सांगवेल वकील एखादा तलाठी भरायचा असेल, एखादा कारकून भरायचा असेल, अधिकारी भरायचा असेल, आरक्षण दिलं म्हणजे जागा निर्माण केल्यावर नुसतं भरलं पात्रता शैक्षणिक पात्रता म्हणून नाही, ज्यांची पात्रता नाही त्यांना सुद्धा त्यांनी आरक्षण दिलं बसवलं. म्हणजे जो तलाठी पाटील आला, कुलकर्णी आला, चौगुला आला, चौधरी आला, देशमुख आला, देशपांडे आला, लांबून जोहार मारायचा, जोहार मारायचा, पाय पुढे येतच नव्हते हो, घाबरून पाय मागे जायचे त्याचे, त्याच्या जवळ कसं जायचं. असा माणूस शाहू महाराजांनी मांडीला मांडी लावून बसवला. हे परिवर्तन लक्षात. अशा काळामध्ये इतका एक तरुण विद्वान तरुण परदेशातनं पदव्या घेऊन येतो त्याचा शोध घेतला पाहिजे. शाहू महाराजांचं म्हणणं हे होतं की प्रत्येक समाजात एक असा पुढारी झाला पाहिजे की त्या त्या समाजाचा उत्कर्ष त्याच्या हातून येईल. एकटा शाहू महाराज किती तरुण बर कोल्हापूर संस्थान पुरतं कार्य करायचं आहे का? शाहू महाराजांना हिंदुस्थानभर कार्य करायचं आहे. हिंदुस्थान केवढा आहे? हिंदुस्थान आता एवढा नाहीये. बलुचिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, म्यानमार आहे, बांगलादेश आहे, श्रीलंका सुद्धा आहे. एवढ्या हिंदुस्थानभर शाहू महाराजांना परिवर्तन घडवून आणायचं आहे. आणि तळागाळातला माणूस सत्तेवर आणला तर खऱ्या अर्थानं स्वराज्याला अर्थ आहे, स्वातंत्र्याला अर्थ आहे असं शाहू महाराजांचा. आणि मग हा दत्तोबा दळवी, दत्तोबा पवार काही कार्यकर्ते होते ते मुंबईला जातात, बाबासाहेबांचा पत्ता शोधून काढतात. शाहू महाराजांना सांगतात बाबासाहेब एका परळच्या चाळीमध्ये राहतात. ठीक आहे म्हणाले, परळमध्ये आहेत ना, मी शोधून काढतो. आणि मग शाहू महाराज मुंबईला गेले, स्वतःची गाडी त्यांनी त्या परळ चाळीच्या पुढे उभी केली. दत्तोबाला सांगितलं जा बाबासाहेबांना बोलो खाली, मी आलो म्हणून सांग. एकदम अचानक जाणं घरात बरं नाही. परिस्थिती अशी होती, दत्तोबा गेला धावत धावत कडी वाजवली, बाबासाहेब कोल्हापूरचे छत्रपती आले आपल्याला भेट. बाबासाहेबांना विश्वास बसना, बाबासाहेबांना नोकरी सोडायला लागलेली विचार करा. एवढा मोठा विद्वान पुरुष पण वागणूक ऑफिसमध्ये चांगली मिळत नाही, अवमान होतो, चोपडं सुद्धा असं फेकलं जातं, दिलं तर गोमूत्र शिंपडून घेतलं जातं, हे इतक्या मोठ्या महापुरुषाला कसं सोडून सांगा. आणि या महापुरुषाला, या महामानवाला भेटायला शाहू छत्रपती, छत्रपतींचे वंश, सिंहासनाधीष्ट भेटायला आपल्या दारात आले. सदरा चढवला, धन 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 पायऱ्या उतरत खाली आले. हुजूर महाराज क्षमा सर, बाबासाहेब मी तुम्हालाच भेटायला. शाहू महाराज उतरले, स्वतः उतरले, खांद्यावर हात ठेवला, बाबासाहेब थरथर लागले. शाहू महाराज म्हणाले बाबासाहेब दारात आले, घरात तर या म्हणत. कल्पना नव्हती हो बाबासाहेबांचा इतिहास, त्यांचं त्यांना जी वागणूक मिळाली समाजाकडनं त्यांच्या ध्यानातच आलं नाही. खांद्यावर हात ठेवतो माणूस आणि घरात या म्हणा की म्हणतो म्हणल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. यावं गेले, खोलीत गेले, चहा घेतला, चहा सुद्धा मिळत नव्हता. सर मी की माझा अजून कोळेवाडी, ह्या कोळेवाडीत वाढलो. मी सांगतो माझ्या 70 काळात मी शिकत होतो ते बाला, माझं लहानपण तिथंच गेलं. सुतार असेल, लोहार असेल, त्याला कासांडीने वरणं पाणी टाकत होते ते मी स्वतः लहानपणी पाहिले. ही 70 गोष्ट सांगतो. बाबासाहेबांचा काळ कसा असेल विचार. आणि अशा काळात शाहू महाराज तिथं घरी जातात, त्यांच्या घरात चहा घेतात आणि त्यांना सांगतात बाबासाहेब मला एवढा आनंद झालाय की तुमच्या समाजाचा तर तुम्ही पुढारपण घ्या आणि या देशाचा उत्कर्ष, अस्पृश्य समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी तुम्ही साठा. मी तुम्हाला पाहिजे तेवढी मदत करतो, फक्त माझ्या बरोबर तुम्ही कोल्हापूरला या. आमंत्रण दिलं आणि 3-4 महिन्यांनी आता ह्यांनी हे प्रोफेसर होते सिद्धार्थ कॉलेज, ह्यांना रजा मिळणं झाली. शेवटी शाहू महाराजांनी निरोप पाठवला, मी अस्पृश्य निवारणाच्या संदर्भात परिषद घेतोय मांडगावला, त्याचा अध्यक्ष तुम्ही व्हायचा आणि यायचा आहे.
बाबासाहेबांना शब्द टाळताच आहे. बाबासाहेब आले कोल्हापूरला मंडळाच्या परिषदेला, आल्यानंतर शाहू महाराजांनी संपूर्ण समाजाला सांगितलं की तुमचा पुढारी तुम्ही शोधून काढलाय. शोधून काढलाय शाहू महाराज सांगतात काय, तुमचा पुढारी तुम्ही शोधून काढलेला आहे, आता तुमचा उत्कर्ष लांब नाही. आणि बाबासाहेब इतके विद्वान आहेत की त्यांना पंडित का म्हणू नये. पंडित नुसता एका समाजापुरता मर्यादित नाही, त्यांच्याकडे एवढं पांडित्य आहे की त्यांना पंडित का म्हणू नये असा प्रश्न ते जनतेला विचारतात. आणि मला इतका आनंद झालाय की तुमचा पुढारी तुम्हाला मिळाला. मी सांगतो, माझी मनोदेवता सांगते, शाहू महाराज म्हणतात की एक दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण हिंदुस्थानचे पुढारी झाल्याशिवाय राहणार अशी माझी मनोदेवता सांगते असं शाहू महाराज सांगतात. आणि आज आपण 100 वर्षानंतर बाबासाहेबांची आपण कार्यकौशल्य आणि मोठी मजल सगळं पाहतोय. बाबासाहेब त्यावेळी शाहू महाराजांविषयी काय म्हणतात सांग, कितका देव माणूस आयुष्यात पाहिला नाही. राजे राजवाडे भरपूर आहेत, 500 संस्थान होती, पण असा राजा नाही सामान्य माणूस सुद्धा मला कसा वागवतो, माझ्या समाजाला कसा वागवतो हे मी पाहिलेलं आहे. आणि शाहू महाराज हा माणसातला देव आहे, लोकसिद्ध ईश्वर आहे. ह्या शाहू महाराजांचा वाढदिवस तुम्ही दिवाळी सणासारखा साजरा करा. बाबासाहेब सांगतो या समाजाला सुद्धा जागृत करताना हृदयाचं परिवर्तन कसं करावं, ह्या दोन महान नायकांनी समाजाची जागृती करताना सांगितलं. आणि मग तिथलं भाषण संपलेली परिषद संपली 2 दिवसांनी, शाहू महाराजांनी बाबासाहेबांना स्वतःच्या कॅम्पात नेलं. तिथं जरी पटका नेसवला, स्वतःच्या रांगेत स्वतःच्या जवळ मांडीला मांडी लावून जेवायला बसवलं. काही सरदार होते असे, आता सरदार म्हणजे शाहू महाराजांचे नातेवाईक आले, सगळेसोर आले, मराठेच आले, लक्षात घ्या, ते सुद्धा बसायला तयार होत नव्हते. शाहू महाराजांनी नुसतं नजर टाकली, सगळे रांगेत बस. सकाळ होता विचार. आणि मग बाबासाहेबांनी सांगितलं की हा जरी पटक्याचा मान राखल्याशिवाय राहणार नाही, मी अस्पृश्यता निवारण केल्याशिवाय थांबणार नाही. पुढं मुंबईला गेल्यानंतर शाहू महाराजांनी त्याने सांगितलं, मुकनायक वर्तमानपत्र काढा. त्यांनी पाक्षिक सुरू केलं, जागृत समाज जागृतीसाठी गरज होती ती, परंतु समाजात शिकलेला नव्हता तर वाचणार कोण, अडचण ही निर्माण झाली, तोट्यात जायला लागलं पक्षी. आणि बाबासाहेबांची इच्छा होती अजून शिकायचं. मला ह्या अमेरिकेतल्या ह्या युरोपमधल्या मिळालेल्या डिग्रीमध्ये स्वारस्य नाही, मला अर्थतज्ञ व्हायचं आहे, मला आर्थिक क्षेत्र इकॉनॉमिक क्षेत्रामध्ये PhD करायचं आहे, मला कायदेतज्ञ व्हायचं आहे, मला लॉच्या संदर्भात मला डिग्री मिळवायची आहे, मला युरोपला जायचं. आणि मग ते शाहू महाराजांना कळवतात, महाराज साहेब मला आपण आर्थिक मदत करावी, मला पुढील शिक्षणासाठी युरोपला. महाराज साहेब म्हणतात हरकत नाही, पण एक लक्षात आहे, इंग्रजांचं राज्य इथं मी अस्पृश्यता निवारण्याचं काम करत असताना माझ्यावर आग ओकणारा समाज आहे, आपलेच बांधव आहेत, आणि ते पेरतात इंग्रजांच्या कानात आणि मनात, जे ते तिथं जाऊन गव्हर्नमेंट हा तिकडं इंग्रजांच्या राजाला आणि राणीला सांगतो. त्यामुळं तिथं ज्या काही आपण म्हणतो ना वरती अप्रूव्हलला पाठवले, तसं त्याला जी मान्यता पाहिजे ती मिळाली नाही, तर तिथं तुम्ही अस्पृश्यता निवारणाच्या अनुषंगाने काम करा. ह्या चळवळीपासून तुम्ही लांब राहणार, तुम्ही शिक्षण घ्या, तुम्ही पैसे द्या. मग शाहू महाराजांनी त्यांना आर्थिक मदत केली. बाबासाहेब लंडनला गेले, इंग्लंडला गेल्यानंतर झालं काय, संपूर्ण दिवाळखोरीत निघालं राष्ट्र काही महिन्यात, आणि डॉलरचे दर घसरले, आणि त्यामुळं झालं काय, दिलेली फी नाही एवढं भागणार नाही, तुम्हाला शिक्षण घेता येणार नाही, एवढे पैसे भरा तर तुमचं पुढचं शिक्षण होणार. आणि त्यावेळी बाबासाहेब शाहू महाराजांना पत्र लिहितात, डिअर महाराज साहेब, आपल्या पत्रात ते म्हणतात, वी नीड यू इव्हर सो मच, यू आर द पिलर ऑफ दॅट ग्रेट मुवमेंट टुवर्ड्स सोशल डेमोक्रेसी विच इज द हेड वे इन इंडिया, विच इज मेकिंग हेड वे इन इंडिया. तुम्ही अशा सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ आहात, तुमची आम्हाला इतकी गरज आहे, या देशाची प्रगती तुम्ही घातलेल्या पायाभूत सुविधांच्या आधारे. आणि मग पुढे ते सांगतात की हे जे डॉलरचे दर घसरले वगैरे आणि माझं शिक्षण अपुरं होते, मला £200 तरी अजून पाठवा. कोल्हापूरला पत्र उपलब्ध आहे.
तोपर्यंत पत्र यायला मी जसं म्हटलं बैलगाडी पुण्याला पोहोचायला 8 दिवस लागायचे. रेल्वे कोल्हापूरला नव्हती, मिरजेहून जायची, ती कधीतरी 2 दिवसांनी 3 दिवसांनी एक असायची. तार असायची ती ठराविक लोकांच्याकडे असायची, इंग्रज अधिकारी संस्थानी किंवा एखादा रिजंट असेल, पॉलिटिकल एजंट असेल, रिजंट असेल त्यांच्याकडं. अशी सामान्य माणसाचं काय, ते जहाज 2-2 महिन्यांनी येणार टपाली घेऊन. एखादा टपाल हुकलं जसं आपलं विमान चुकलं किंवा रेल्वे चुकली की कसं होते तळमळ, निदान होते तरी 4 दिवस 4 तासानंतर आपलं रेल्वे येण्याची गॅरंटी वाटते. तर तसं नाही, एक जहाज चुकलं की पुन्हा महिनाभर जहाज नाही. अशा काळात ते पत्र उशिरा पोचतं, तोपर्यंत शाहू महाराजांचा शाहू महाराजांनी देहात आपल्या जगाचा निरोप घेतलेला असतो. परंतु बाबासाहेबांनी आपलं काम थांबवलेलं नाही, बाबासाहेबांनी पुढे आपली चळवळ चालू केली. शिवाय शाहू महाराजांचे चिरंजीव राजाराम महाराज यांनी सुद्धा आपली चळवळ चालू केली आणि हे शाहूकार्य चालू केलं. हे असं व्यक्तिमत्व आहे. आता एका वक्त्यानं सर सांगितलं पुण्यात काय करून येतो त्या शाहू महाराज, रोकड पैसा हो, 70 हातात आणि काय झालं सुधारणा करायला. अरे आय वॉज शॉक्ड सर, काय माणूस बोलतोय, ज्ञानी गुणी वक्ता, मी नाव नाही सांगत. फुले शाहू आंबेडकर चळवळीचा फुटल्यासारखा बोलतो असा, तोंड फुटल्यासारखा. वाईट वाटलं, मी जयसिंगराव पवार साहेबांना फोन करून सांगितलं सर मला वाईट वाटलं हे बाबा. पैसे कुणाकडे नसतात, 1 लाखाची दिवसाला चप्पल घालणारी माणसं आहेत ना या देशात, किती सामान्य माणसासाठी करतात होते. तुमच्या माझ्यात 2-2 लाख पगार घेणारे प्राध्यापक आहेत, अधिकारी आहेत, किती तुम्ही सामान्य माणसासाठी करता. सामान्य माणसासाठी जाऊ द्या, समाजातल्या माणसांसाठी जाऊ द्या, तुमच्या नात्यातल्या माणसांसाठी तुम्ही किती मदत करता, स्वतःकडे बघा ना. तुम्ही आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. माझ्या जातीतला नव्हे राहू द्या, माझ्या नात्यातलं एखादा गरीबाचा पोरगे त्याला शिकाय मिळत नाही, त्याला अंगावर धडू तर घालायला मिळत नाही, द्या ना 500 रुपये, द्या ना त्याला पॅन्ट शर्ट घेऊन, त्याला त्याला दप्तर घेऊन. 2-2 लाख पगार आहेत ना तुम्हाला, तेवढं सुद्धा होत नाही, कशाला माफ काढता तुम्ही शाहू महाराज. सत्ता असली म्हणजे सगळं होतं का? अहो सत्तेवरनं शाहू महाराज जावेत म्हणून काही विशिष्ट वर्गाच्या लोकांनी इतकं छळलेलं, इतकं छळलेलं, मगाशी मी सांगितलं त्यांचे अब्रू सुद्धा अब्रूवर सुद्धा घाला घातलेल्या, चौकशा केल्या शाहू महाराजांच्या इंग्रजांनी. शाहू महाराजांना शाश्वती वाटेना माझं संस्थान कधी जाईल, कधी बरखास्त होईल सांगता येत नाही. आणि शाहू महाराजांची चळवळ, मी मगाशी म्हटलं तसं की कुर्मी परिषदेनं त्यांना राजर्षी शाहू किताब दिला, ही जगभर पसरली नाही हो, बाबासाहेबांनी तर लंडनमध्ये सुरू केलं कार्य, मद्रासला पोचले, हुबळी, धारवाड, श्रीलंका, इकडं मध्य प्रदेश, म्यानमार, इतनी माणसं जागी झालेले त्या विचारात. आणि ही चळवळ थांबायला तयार नाही. आणि पुण्याला आणि नाशिकला आणि नागपूरला जेव्हा अस्पृश्यांची चळवळ निघायला लागली, त्यावेळी पुण्या मुंबईतले वर्तमानपत्र शाहू महाराजांवर टीका करायला लागली, गव्हर्नरचे कान कुंकायला लागले, त्यांना पत्र लिहायला लागली निनावी आणि सांगायला लागले की हे संस्थान बरखास्त करा, हे शाहू राजांना धमकावून सांगा, तुमचं कार्य फक्त कोल्हापूरचं मर्यादित आहे, ते कोल्हापूरचं पुरतं मर्यादित ठेवा, तुम्ही बाहेर डॉक्टरांचं सुद्धा बघायचं नाही. मी मगाशी म्हटलं ना की देशा देशद्रोही आपल्याला जापनीज का म्हणतात, ही इथं आहे बघा. ज्या सामाजिक ऐक्यासाठी, समतेसाठी या महामानवांनी कार्य केलं, महात्मा फुले असू द्यात, शाहू महाराज असू द्यात, बाबासाहेब आंबेडकर असू द्यात, कर्नल भाऊराव पाटील असू द्या, त्यांची विचारधारा आपण आत्मसात करत नाही, आत्मसात करून आचरणात आणत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने या देशाचं परिवर्तन आणि देशाचा विकास होणार नाही. आणि मग शाहू महाराज त्यावेळी सांगतात, गव्हर्नरचं पत्र येतं की अशा अशा माझ्याकडे तक्रार आल्या, शाहू महाराज ठणकावून सांगतात, आज शाहू मेला तरी चालेल, सत्ता मला नको आहे, सत्ता गेली तरी चालेल, शाहू मेला तरी चालेल, परंतु अस्पृश्य निवारणाचं काम हा शाहू कधी थांबवणार नाही. शाहू महाराजांची लोकप्रियता काय फक्त विद्वान माणसांनीच लौकिक केलेलं आहे इतकं नाही, इंग्रजांना सुद्धा वाचावं लागलं. सरांनी उल्लेख केलेल्या शिवस्मारकाच्या उद्घाटनासाठी पाय भरणीसाठी राजपुत्राला बोलवलं, जय इंद्र शिवाजी महाराजांना लुटारो म्हणत होते, हे तुझ्या हात पाय घातायचा लक्षात, विरोध झाला ती गोष्ट वेगळी, ते राजकारण बाजूला ठेवा, पण शाहू महाराज मी मगाशी म्हणलं की मोडायचं नाही, वाकवून ही नीती अवलंबिलेली शाहू महाराज, जशास तसं वागाय असं नाहीये, नुसतं ढाल वागून जमत नाही, हे बघतो त्यांना आखेल की आपण वापरायचं,
त्यांना हा केला. स्वामी म्हणाले बघत नाही, त्याची चूक आहे आपल्याला कळत आहे, पण हे वाघ आपल्या अंगावर येणार आहे, आपल्याला शिवे देणार आहे, कशाला त्याच्या नात आला पाहिजे, आपली गाडी सरळ घ्यायची, डोक्यात चालू घ्या नम्रता थोडी, काय बिघडत नाही. त्याला पश्चाताप झाला पाहिजे धापका गेलो ना, अरे तो माणूस काहीच म्हणून नाही आपला. हा बदल आहे, हे परिवर्तन आहे, हे विचार ह्या थोर पुरुषांच्या अंतकरणातून शिकलेल्या विचारातून शिकण्यासारखे. आणि शाहू महाराज सांगतात सत्ता गेली तरी चालेल, लक्षात घ्या, सत्तेचा विचार न करणारा राजा फक्त सत्तेचा विचार करत नाही, स्वतःच्या पिढीचा सुद्धा विचार करतो. स्वतःच्या मुलांना शाहू महाराज काय सांगतात, सावकारांना तागड धरतो, ते व्यापार करतो, कर्ज देतो, चोपडं देतो, त्याच्या तिथं जाऊन काम करा. शिवछत्रपतींचा वंश सत्ताधीश सिंहासनाधीष्ट छत्रपती शाहू राजा आपल्या मुलांना सांगतो एका सावकाराच्या दुकानात जाऊन काम करा, तागड धरा. करते पुढारी, करते नेते, करते पुरुष महापुरुष, हे अशा असत. एखादा म्हणला बापाच काय अग्रू घालवतोस का, तागड धरतोस का, तुला कुणी सांगितलं असलं करायचं असलं तर घरात पाय ठेवायचा, चालत हो, ही भाषा आपल्या बापाची असते. चालू द्या ना, मराठ्याच्या पोरांनी काय चपल्याचं दुकान टाकलं का, बिघडतंय का, चपल्या पायात सगळ्याच घालतात. चालवा ना, समाज चालवायचा, गाव गाडा चालवायचा तर गाव गाडाचा इतिहास पाहा ना तुम्ही, बारा बलुती तारी पद्धत काय होती त्याचा अभ्यास करा ना तुम्ही, सामाजिक ऐक्य समता काय आहे हा इतिहास वाचल्याशिवाय. आणि मग जेव्हा गव्हर्नर माफ करतो, पुरावे देतात शाहू महाराज, नाहीतर म्हणाले मी आपण नुकसानीचा दावा लावतो ह्यांना बघतोच, मग गव्हर्नर माफी कर देतो आणि मग शाहू महाराज आपल्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करतात आणि लंडनला इंग्लंडला पाठवतात. इंग्लंडला पाठवल्यानंतर काही अधिकारी म्हणतात शाहू महाराज तुम्ही स्वतः जात नव्हता शिकायला, तुमचे वडील म्हणायचे बिघडतील माझी मुलं, मग आता तुम्हाला तसं वाटत नाही का. शाहू महाराज म्हणाले माझ्या मुलांवर पूर्णपणे विश्वास आहे, माझ्या मुलं तर बिघडणारच नाही, उलट माझ्या मुलांमुळे तिथली मुलं सुधारतील. तिथं कुस्तीसाठी शिक्षक ठेवलेला आहे, तिथं टीचिंगसाठी प्राध्यापिका ठेवलेली आहे, सगळ्या त्या कुलगुरूंना त्या शिक्षण अधिकाऱ्यांना तार देतात, पाठवतात शाहू महाराज आणि सांगतात माझ्या मुलांवर लक्ष ठेवा. कुठला विषय घेतले त्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण द्या, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कुठले विषय आहेत, मग ती शिक्षिका सांगते की अमुकामुक विषय आहेत, गरज नाही पाश्चात्य संस्कृतीचे विषय काढून टाका. आलं लक्ष त्याने ॲग्रिकल्चरचं ज्ञान, बघा शेतीचं महत्त्व शाहू महाराज 100 वर्षापूर्वी ओळखतात. त्याला शेतीमध्ये काम करायचं आहे, त्यांना ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, त्यांना शेतात राबवा, प्रत्यक्ष प्रॅक्टिकली त्यांना शेती करू द्या. आणि शाहू महाराज इतकंच कळवत आहेत, त्यांना सांगतात की 2 वर्षानंतर अमेरिकेमध्ये कृषी प्रदर्शन भरणार आहे. बघा शाहू महाराजचं वाचन अभ्यास, तुमच्या इथलं शिक्षण संपल्यानंतर त्या मुलांना अमेरिकेला पाठव, एवढा दूरदृष्टीकोन. आपले पालक फक्त तुला पैसे किती पाहिजेत सांग नसतात, अमेरिकेला गेलाच संपला विषय, मग अमेरिकेला गेला की संपतोच विषय. पोरग म्हणत बाबा तुमची 100 एकर नको मला, मी आपला इकडच बा संस्कार. शाहू महाराज सांगतात तरीही लक्ष ठेवा माझ्या मुलांवर, कुठं चुकून सिगारेट वरती संगतीनं सांगता येत नाही तरी पण लक्ष ठेवा म्हणून शिक्षिकेला ताकद, असं हे व्यक्तिमत्व. आता सगळा सन्मान झाला, तिथं इंग्लंडमध्ये केले ते एका 7व्या एडवर्डच्या बादशाच्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं. शाहू महाराजांचं लौकिक सांगतोय, अलौकिक व्यक्तिमत्व सांगतोय. ब्रिटिश अधिकाऱ्यांना आणि तिथल्या राजांना सुद्धा शाहू महाराजांच्या लौकिक कळला, कार्यकर्तृत्व कळलं आणि तिथल्या आत्ताच्या सुद्धा नावाजलेल्या केम्ब्रिज विद्यापीठानं 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांना LLD पदवी, डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी दिली. त्यांची शैक्षणिक उंची, बौद्धिक उंची आणि कार्य हे पाहू. विंचेस्टरला त्यांचा सत्कार घेतला पदवी मिळाल्यानंतर, हा राजा भाषेवर किती प्रेम करतो बघा, आपल्या भाषेवर. आत्ताच आपल्या मराठी भाषेला आवीचा दर्जा मिळाला, ते दर्जा मिळाला ना आपण सकाळी उठलो की गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग 100 मेसेज आपण व्हॉट्सअपवर टाकतो, म्हणा ना सुप्रभात, शुभ सकाळ, ज्याला चांगले विचार, काय बिघडतं
मराठीचा अवलंबच करत नाही आपण, तो विषय वेगळा असू दे, पण एक उदाहरण सांग. आणि तिथं मँचेस्टरला त्या विंचेस्टर कॉलेजमध्ये गेलं, सॉरी विंचेस्टर कॉलेजमध्ये गेल्यानंतर सत्कार समारंभ सुरू झाला आणि तो निवेदक होता. आता जसं इनामदार साहेबांनी निवेदन केलं, सूत्रसंचालन केलं, तो निवेदक लागला लॅटिनमध्ये बोलायला, कुणालाच काही कळलं. हिंदुस्थानाचे अनेक राजे राजवाडे आहेत सगळे, शाहू महाराजांच्या या सत्ताला सगळे उपस्थित आहेत, आणि तो लॅटिनमध्ये बोलायला लागला. लॅटिनमध्ये बोलायला लागल्यानंतर दुभाषी मग काय बोलतो तोच इंग्रजीमध्ये सांगायला लागला. लॅटिन ही इंग्रजीची मातृकुळातील भाषा, म्हणजे आपली संस्कृत आहे तशी म्हणायची. शाहू महाराजांनी फक्त बाकीच्या संस्थानिकांनी इंग्रजीमध्ये भाषण टाकायला सुरुवात केली, मग ते लॅटिनमध्ये ट्रान्सलेट करा, हा सगळा प्रकार शाहू महाराजांनी बघितला आणि शाहू महाराजांनी चक्क मराठीत भाषण सुरू केलं. आपल्या संस्कृतीवर भाषेवर किती प्रेम असावं. इंग्रजी अस्खलित के सी ठाकरेंनी सांगितलंय की परिच्छेदच्या परिच्छेद जो माणूस मला पाश्चात्य विद्वानांचे वाचून दाखवत होता तो शाहू महाराज, तिथं मराठी बोलताना कमीपणा बाळग्या नाही. आणि शेवटी शाहू महाराजांच्या वडिलांचा देवार्णा नावाचा एक मित्र होता, तो धावत धावत येतो आणि तो माईक हातात घेतो आणि मग शाहू महाराजांचं मराठीतलं भाषण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून वाकवायचं, मोडायचं, एवढं कौशल्य. हे सगळं असं व्यक्तिमत्व आहे. शेवटचं एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. सामान्यतः सामान्य माणसाचं सुद्धा परिवर्तन कसं होतं हे सांगतो मी, आवर्जून सांगतो. एकच घटना आहे, गंगाराम कांबळे हे जर उदाहरण सांगितलं नाही तर शाहू चरित्र अपुरं होईल असं म्हणतात. साधा घोड्याच्या पागेमध्ये काम करणारा हा गंगाराम चालता बोलता कुठं, घोड्याच्या पागेमध्ये महाराज कुठं चालणार, राजवाड्यात, राजवाड्यापासून गेटपर्यंत बग्गीत बसणार किंवा आपल्याच्या घोडागाडीत बसणार, लोकांशी चर्चा करणार, पारावर बसणार आणि लोकांचं सगळं अधिकारी असतील, काय वन अधिकारी असतील, मामलेदार असतील, तलाठे असतील, आणखीन कोण असतील, सगळ्यांची चर्चा करणार, इंग्रज अधिकारी तर बोलणार. हे फक्त व्हॉट इज ऑब्झर्वेशन, दिस इज ऑब्झर्वेशन. काय म्हणजे शिवाजी महाराजांकडे जो पारखी नजर होती ना ती ह्या गंगारामकडे, हा गंगारामकडे नुसतं शाहू महाराजांकडे पाहायचा आणि शाहू महाराज काय करतात ते त्यांचं कार्य काय ऑब्झर्व करायचं. आणि एकदा शाहू महाराज दिल्लीला गेले होते एका परिषदेला आणि इकडं जेवायला बसलेला गंगाराम दुपारी जेवून उठला आणि राजवाड्यातल्या एका हौदावर पाणी प्यायला गेला. तिथल्या सरदाराने आणि कारभाराने पाहिलं आणि त्याला धरला, नुसता धरला नाही, बदडला. किती बदडला? घोड्याची कामची असती ना वादी, त्या चांबड्याच्या वादीनं त्याची पाठ रक्तबंबाळ केली. आमच्या हौदाला शिवतोस, परिवर्तन झालंच मग. गंगाराम काळे रडून रडून सांगतोय, माफ करा म्हणतोय, माफी मागतोय, ज्याला माफीच केली नाही, उलट त्याच्यावर एका चोरीचा आळ घातला आणि त्याला तुरुंगात टाकला. तो फौजदार सांगतोय त्याला, अरे हो म्हण, कबूल कर चोरी, मी तुला लगेच सोडतो. तो म्हणला, मी का खोटं काबू, मी चोरीच केली नाही, मातंग समाजाचा आहे माणूस. आणि तो सांगतो, माझ्या मातंग समाजाला हिंसकार टाकेल खोटं बोलणं तर. बघा संस्कार, समाजाचे संस्कार सुद्धा कसे होते. पाठ फोडून काढले, रक्तबंबाळ केले, तुरुंगात टाकलाय, तो फौजदार मारतोय रोज, तो त्याला शेवटी मारून कटाळला आणि सांगतोय की माफी माग, मी तुला सोडतो. आणि गंगाराम कांबळे माफी मागत तयार नाही, चूक नसताना मी खोटं बोलणार नाही, मग ठणकावून सांगतो. शेवटी फौजदारला गप्प बसावा. दुसरा चोर, खरा चोर सापडल्यानंतर गंगारामची सुटका झाली. कालांतराने शाहू महाराज परत ते दिल्लीहून आणि मग नंतर हा गंगाराम कांबळे शाहू महाराजांच्या पुढे गेला, सदरा काढला, रक्तबंबाळ झालेली पाठ तशीच होती लालभडक, त्या जखमा तशाच होत्या, ते व्रत तसेच होते. त्यांना दाखवलं, महाराज म्हणाले, काय झालं? त्यांना सांगितलं, मला मारलं, कुणी मारलं? गंगारामचं धाडस होत नव्हतं नाव द्यायचं. महाराज म्हणला, मी ज्याच्या पुढे जातो त्यानं मान, ज्याच्या पुढे जातो त्यानं मान. असं करून चार पाच जणांच्या पुढं गंगाराम उभा राहिला. महाराजांनी त्यांना बोलवलं, गंगाराम म्हणून तू तिकडं उभा राहा. चार पाच सरदारांच्या अक्षरशः त्या सांगितलं त्या सरदारांना, चला सदरा काढा, कपडे काढा, तुमचा पेहराव काढा सरदाराचा आणि पाठ करून माझ्याकडे उभं राहा. उघडं केलं त्यांना आणि शाहू महाराजांनी सांगितलं की घोड्याची कामची आणणारी जरा. शाहू महाराजांनी स्वतःच्या कारभाऱ्यांची आणि सरदारांची पाठ खोलून काढली कामची. ते आपल्या जातीचे आहेत की माझे सगळे स्वर आहेत की नाते संबंधातले आहेत, काही पाहिलं नाही. समाजाचं परिवर्तन करायचं आहे, करायचंच आहे. इथं कुणाची दादागिरी मत्तेगिरी चालणारच नाही.
आणि गंगारामला नोकरीवरून काढून टाकला. त्याला सांगितलं तुला आवडतो धंदा कर, मी तुला मदत करतो. गंगारामनं कोल्हापुरात जाऊन हॉटेल काढलं, चहाचं टपरी काढली, चहा सुरू केला, नाव टाकलं नाही. का तर हा महारामान जातीचा आहे कळलं, त्यामुळं कोण येणार नाही चहा प्यायला. सुरू केली टपरी, शाहू महाराज सहज फिरता फिरता आले. अरे गंगाराम म्हणजे काय रे, टपरीला नाव दिलं नाही. महाराज म्हणजे चहा कोण घेणार नव्हता. असं म्हणतोस लाव सत्य शोधक चहाचं दुकान म्हणून पाठ बघू कोण येत नाही चहा. बरं, त्यानं पाठी लावली. दुसऱ्या दिवशी शाहू महाराज आले. शाहू महाराजांनी काय केलं, परिवर्तन कसं करायचं बघा. सगळे ब्राह्मण आहेत, जैन आहेत, जैन तर कुणाला शिवत नव्हते, ब्राह्मण शिवत नव्हते, मराठे सुद्धा असे होते का शिवत नव्हते. सगळ्यांना गाडी घेत, भाषेमर्द्यांना गाडी घेत, सगळ्या अस्पृश्य लोकांना गाडी घेतलं आणि मावत नाही तरी खेचून खेचून बसव. शिवता शिवत मोडली, कोणी बोलू शकत नाही हो शाहू महाराजांचं असं असं करतात नुसतं. असे पारधे उडा नका असं अंगावर उभा आहे त्याला इतकी घाण होते. पण इजलं इलाजच नाही, जागाच नाही इकडे सारखं. तेव्हा होते तिकडं सारखे होते इकडे सारखे बघा. आणि आले गंगारामला म्हणाले, गंगाराम माणसं मोज अंदाज येणार, ठेव सगळ्यात इच्छा, आलो मी एक फेर पाटका मारू मारू. आणि मग सगळ्या कोल्हापुरात बातमी पसरली शाहू महाराज गंगारामच्या तर महार जातीच्या गंगारामच्या टपरीवर चहा पिणार आहेत. सगळं कोल्हापूर लुटलं की बघायला गंगाराम ठेवलाच त्याच्या जी महाराज किती ठेवलाय काय 100 एक टपरी हे सगळ्यांनी म्हणले गटागटा किती सगळ्यांना ध्यान लावलं. शाहू महाराजांनी स्वतः पिला चहा, सगळ्यांना सांगितलं या चहा. कुठलं काय बघताय तुम्ही अडवून ते परिवर्तन घडवून आणलं. आणि ह्याच गंगारामनं शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर जसं शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांचं जगातलं तुम्ही सांगितलं सर ते शिवाजीराजांचं स्मारक उभं केलं, तसं ह्या गंगाराम कांबळेनं शाहू महाराजांचं जगातलं पहिलं स्मारक कोल्हापुरात केलं. हे मन परिवर्तन. म्हणून जात पात धर्म भेद विसरा, सोशल मीडियावरील मेसेजेस सोडून द्या आणि कृपा करून महात्मा फुले, शाहू आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे ती विचारधारा अंगीकारा आणि आपली संस्कृती आहे ती जतन करा आणि आपल्या विचारांची वाटचाल सुसंस्कृतपणे आपल्या पुढच्या पिढीला वारसा द्यायचा आपल्याला सुसंस्कृतपणाचा आणि ह्या विचारधारेचा तो जतन करूया आणि पुढं देऊया एवढंच सांगतो आणि थांबतो. आपण खूप मोठ्या मनाने मला ऐकून घेतलं पाटीलसाहेब, आपण माझे श्रोते झाला तेवढं मोठं भाग. मी तुमच्यात यशवंतराव चव्हाण पाहतो, तुमचा अभ्यास, तुमची भाषणं खूप ऐकते. राजाराम महाराज ग्रंथाचं प्रकाशन तुमच्या हस्ते होणार आहे. मी जयसिंगराव पवार सरांना सांगितलं पाटील साहेब येतात मी तिथे येतोय. राजेंद्र या म्हणून अतिशय विद्वत्त आहे कवी, मी धन्य झालो. सगळे आपण श्रोते मान्यवर आहात, तुम्ही मला ऐकून घेतलं, संयोजकांचे पुन्हा आभार, तुम्हा सगळ्यांचे पुन्हा आभार म्हणतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद गाडगे सर. जाती व्यवस्था, भारतीय समाज व्यवस्थेला लागलेली कीड, कवी अनंत भंती म्हणतात, जाळ गळ्यातील माळ गुजराती टाळ दांभिकता, जाळ गळ्यातील माळ गुजराती टाळ दांभिकता, काळ चालला पुढे जात ही समाजातली व्यथा. जसे भो जाती व्यवस्था नष्ट होणं काळाची गरज आहे आणि दहत्या लोकांचं बोलणं अभ्यास हा काळाच्या पलीकडे असतो. एक आठवण सांगतो छोटीशी, महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुतळ्याचं अनावरण करायचं होतं, त्याला आदरणीय स्वर्गीय पी डी पाटील साहेब भाषणाला उभे राहिले होते आणि त्या तिने एक वाक्य सांगितलं की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मापासून आज अखेर जवळजवळ 150 वर्षाचा आसपास काळ लोटलेला आहे आणि जाती व्यवस्था ती त्या झाली होती ती बरीच सौम्य होत चाललेली आहे आणि पुढच्या 150 वर्षामध्ये ही जाती व्यवस्था संपलेली असेल हा आशावाद त्यावेळी पी डी साहेबांनी सांगितला. खान तशी माती या उक्तीप्रमाणे आज हे भाषण ऐकल्यानंतर आपल्यातली जी काही कमतरता असेल ती प्रकट करून
त्यानुसार आव्हान करण्याची क्षमता सुद्धा द्रष्ट्या नेत्यांच्यामध्ये असते. असंच एक आव्हान सौरभ दादा पाटील यांनी सगळ्या रसिकांना कराडच्या सगळ्या नागरिकांना केलेलं आहे की 26 जून या दिवशी राजर्षी राजा आदिकृषी शाहू महाराजांची जयंती असते आणि 6 मे या दिवशी शाहू महाराजांची पुण्यतिथी असते. तर सर्व नागरिकांना रसिकांना आणि जाणकारांना त्यांनी एक आव्हान केलेलं आहे की या दोन्ही तिथी आपण मोठ्या सणासारख्या साजऱ्या करूया. कराडमध्ये त्यांचा पुतळा आहे, त्या ठिकाणी जाऊया आणि त्यांना अभिवादन करूया. खरोखर हे स्तुत्य आव्हान आहे रसिकांनी त्यानंतर प्राध्यापक रविकुमार अवसरे कडे कॉलेजला प्राध्यापक आहे हे उपस्थितांचे आभार मानतो. शाहू महाराज राजछत्रपती शाहू महाराज शेकडो वर्ष पुढे असण्याची दृष्टी त्यांच्याकडे होती. जे शौर्याचे मूर्तिमंत प्रतीक होते, शिवाय श्रम साधना चातुर्य कलाप्रेम आणि साऱ्या कलापणांचा संक्रम ज्यांच्या ठाई होता असे राजश्री शाहू महाराज. त्यांनी आपल्या मार्गावर एक पाऊल तरी टाकण्याचा आपण संकल्प केला तरी खऱ्या अर्थाने खूप मोठी सामाजिक क्रांती होईल की जी राजश्री शाहू महाराजांना अपेक्षित होती. शाहू महाराजांची विचारधारा आपण आत्मसात केली पाहिजे, तसेच शाहू महाराजांचा वाढदिवस आपण दिवाळी सारखा साजरा केला पाहिजे. हा विचार आजचे आपले वक्ते राजेंद्र राठी साहेब यांनी दिला. राजेंद्र राठी साहेब शास्त्रीय व्याख्यान मला वर्ष 92 पुष्प साखळी घुमण्यासाठी आपण या ठिकाणी आलात आणि आपण साक्षात राजश्री शाहू महाराज आमच्या डोळ्यात उभे केले. याबद्दल मी नगरपालिका नगरवासियांतर्फे आपले आभार मानतो. तसेच ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण साजरे केला ते आपण सगळे श्रोते आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब आमचे मित्र सर्वदा आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्यात त्याबद्दल आपलेही नगरपालिका नगरवासियांचे आभार मानतो. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी त्यांनी प्रयत्न केले त्या सर्व ज्ञात अज्ञात सर्व लोकांचे या ठिकाणी आभार मानतो आणि संयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. KMS News स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.